महिलांमध्ये जे मेनोपॉज येत असतो तर त्याचा आणि हृदयरोगाचा काही संबंध आहे का? हो निश्चितच, मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रीसाठी एक सोय केलेली आहे ज्याच्यामध्ये तिचं दर महिन्याला एक नॅचरली शोधन किंवा शुद्धी होत असते आणि ती मासिक पाळीच्या दरम्यान होत असते. कदाचित निसर्गाला माहिती आहे की महिलाचा जन्म जो आहे हा इतरांची काळजी घेण्यासाठी झालेला आहे आणि तिला तिच्यासाठी वेळ मिळणार नाहीये, त्यामुळे निसर्गानेच ही तिच्या शरीरात सोय केलेली आहे जेणेकरून तिला त्या कालावधीमध्ये आराम करता यावा. हे एक कवच कुंडल आहे तिच्यासाठी, एक रक्षण मंत्र आहे की ज्याच्यामुळे ती स्वतःला जरीही अपत्य करत असेल तरी किमान पाळी चालू असेपर्यंत ती ते सहन करू शकते आणि आजारापासून स्वतःचा बचाव करू शकते. पण साधारण 50 नंतर जेव्हा ही जी काही प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही थांबते, त्यालाच आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असं म्हणतो. हे कवच कुंडल गेल्यानंतर मात्र महिलेमध्ये आजारांचं प्रमाण वाढताना दिसतं, कारण जे काही अशुद्ध रक्त शरीरामध्ये तयार होत असतं ते शरीराच्या बाहेर काढलं जात नाही आणि त्याच्यासोबत जर महिलेचा आहार विहार हा योग्य नसेल, बाहेरचं खाणं किंवा अवेळी जेवण जेवणं किंवा व्यायामाचा अभाव हे सगळे जर हेतू असेल तर रक्त दुष्ट होत जातं जे की बाहेर पडू शकत नाही, जे आधी पडत होतं. आणि हे दूषित रक्त जे आहे हे तिच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करू शकतो. आता रक्त दुष्ट होणं म्हणजे रक्ताची गुठळी तयार होणं हे एक रक्तदुष्टीचं लक्षण आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की हार्ट अटॅक यामध्ये रक्ताची गुठळी तयार होणं ही प्रक्रिया घडत असते, त्यामुळे ह्या ज्या महिला आहे यांना मेनोपॉज नंतर हृदयरोग होण्याची संभावना जी आहे वाढत आहे. आणि त्याहून सिरियस गोष्ट अशी आहे आता की किंबहुना 50 नंतर जो काही मेनोपॉज येत होता आधी तो आता 40 नंतर यायला सुरुवात झाली आहे. आणि त्याचं मुख्यत्व कारण आहे त्यांचा आहार विहार, त्यांचं जीवनशैली, स्ट्रेस, धावपळ आणि स्वतःबद्दलचा निष्काळजीपणा.